दिवाळी पूर्वी पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार या संबंधीची संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे पीक विमा संदर्भात माहिती जाणून घ्या फक्त आपल्या चॅनेल वरती राज्यात सुमारे एकवीस लाख शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी पीक विम्याची रक्कम देण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेनंतर काही विमा कंपन्यांनी भरपाई सुरू केल्याची माहिती कृषी मंत्री यांनी रविवारी दिली अतिवृष्टीमुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सुमारे लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याची नुकसान भरपाईची मागणी केली आहे त्यापैकी नुकसान भरपाई निश्चित झालेल्या एकवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळाशे कोटीची मदतीची रक्कम दिवाळीपूर्वी जमा करावी अशी सूचना राज्य सरकारने विमा कंपनीना केली आहे त्यानंतर काही विमा कंपनीने नुकसान भरपाई वितरण सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली जुलै ऑगस्ट मध्ये पावसाने दडी मारल्याने तसेच सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले त्यामुळे हवालदिल झालेल्या अडतीस लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यासाठी पाच हजार आठशे कोटीचा पीक विमा उतरविण्यात आला होता विमा कंपनीने मात्र नियमांवर बोट ठेवत असे तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत लाखो शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित ठेवले परिणामी शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ कोटींची भरपाई मिळाली होती त्यामुळे यंदा कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत जुलै मध्ये पावसाभावी पिके धोक्यात आली तेव्हा तेवीस जिल्ह्यात अधिसूचना काढून पिके संकटात असल्याचे विमा कंपनीचे निदर्शनास आणून दिले आहेत राज्यात यंदा चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे त्यानुसार या शेतकऱ्यांचा पंचेचाळीसशे कोटीचा विमा उतरविण्यात आला आहे सहा विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचे शेतीचे चारशे एक्केचाळीस कोटी राज्य सरकारचे आणि केंद्राचे आठशे नव्याण्णव कोटी नऊशे त्र्याहत्तर असे एकूण तेवीसशे तेरा कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि शेअर करा धन्यवाद